फ्रेंड्स वेलकम इन आवर ओन टीचर चैनल क्लास 10th साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट 2 लेसन नंबर 1 हेरिडिटी एंड इवोल्यूशन वर्कशॉप यूजफुल फॉर सेमी एंड मराठी मीडियम। ह्या व्हिडिओ मध्ये आपणास प्रत्येक प्रश्नाचा मराठी अनुवाद देखील ऐकायला मिळेल। तत्पूर्वी नॉट सब्सक्राइब माय चॅनल देन प्लीज सब्सक्राइब टू गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू कमेंट युअर कमेंट इज माय इन्स्पिरेशन। क्वेश्चन 1 कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम। एविडेंस ऑफ इवोल्यूशन मॉर्फोलॉजिकल सिमिलरिटीज इन बोन्स स्ट्रक्चर वेस्टिजियल ऑर्गन्स पैलियोनोलॉजिकल। क्वेश्चन 2 रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स एंड जस्टिफाई सेम इन योर ओन वर्ड्स विद द हेल्प ऑफ सुटेबल एग्जाम्पल्स। ए ह्यूमन इवोल्यूशन बिगैन अप्रॉक्सिमेटली 7 crore ईयर्स एगो। द लास्ट डायनासोर्स अपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 crore ईयर्स एगो ड्यूरिंग विच मंकी लाइक एनिमल्स वेर सेड टू हैव इवोल्व फ्रॉम एन्सेस्टर सिमिलर टू मॉडर्न लेम्यूर्स। द टेल ऑफ दीज मंकी लाइक एनिमल्स इन अफ्रिका वेर स्पेक्युलेटेड टू हैव डिसअपियर्ड अराउंड 4 crore ईयर्स एगो। गोरिला एंड चिंपैंजीज इवोल्व 2.5 ईयर्स एगो फ्रॉम विच एप्स दैट यूज देयर हैंड्स फॉर ईटिंग फूड एंड अदर वर्क evolved around 2 crore years ago. The lumbar bones of these apes developed in such a way that they started to stand in an erect posture and their hands became free for use, giving rise to the first human-like animals. सुमारे 7 crore वर्षांपूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले, त्यानंतर सस्तन प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली। आजच्या आधुनिक लेमूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून त्यावेळी माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले। 4 crore वर्षांपूर्वीच्या कालावधीत आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या अतिशय संथगतीने नाहीशा झाल्या। त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारमानात हळूहळू बदल होत होत मानव सदृश प्राण्यांचा विकास होऊ लागला। मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आकारमानात वाढ, ताठ चालण्याची प्रवृत्ती, बुद्धीचा विकास अशा बाबींचा विकास होत मानव उत्क्रांत झाले। हा सारा प्रवास सुमारे 7 crore वर्षांपासून सुरू झाला। बी जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स ग्रॅज्युअली लीड्स टू स्पेसिएशन। स्पेसिएशन इज द formation of new species of plants and animals as an effect of evolution. Each species grows in specific geographical conditions. Geographical isolation occurs when a population is separated into two or more groups by geographical barriers. Reproductive isolation is brought about by genetic variation of organisms which ग्रॅज्युअली results इन स्पेसिएशन। प्रत्येक जाती त्या त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते। असे सजीव दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत पुनरुत्पादन करू शकत नाहीत। या दोन भिन्न जातींचा पूर्वज एक असू शकतो, परंतु काही कारणाने जर यांचे दोन गट पडले आणि मोठ्या कालावधीकरिता ते अलग राहिले तर त्यांच्या अणुवंशिक गुणधर्मात बदल होऊन त्यापासून दोन नव्या जाती बनतात। D. There is evidences of fatal science
among chordates. Evidence of fetal science deals with the study of embryology as a proof of evolution. Embryological evidences arise from comparative study of embryological development stages of various vertebrates. Embryos of different vertebrates appear similar during the initial stages of development, and the similarities gradually decrease as the embryo develops. Embryology can be used as evidence of evolution, as similarities in initial stages of development indicate common origin of the animals. भ्रूण विज्ञानात निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूप साम्य दिसते. जसजसा पुढे विकास होतो तसतसे त्यांच्यातील साम्य कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता अंदाज केला जातो की सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत. भ्रूणविज्ञान अशा रीतीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते. क्वेश्चन 3. कंप्लीट द स्टेटमेंट्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन फ्रॉम ब्रॅकेट. जेन म्युटेशन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, अपेंडिक्स. नाऊ लेट्स स्टार्ट द स्टेटमेंट्स. A. The casualty behind the sudden changes was understood due to mutation principle of Hugo de Vries. B. The proof for the fact that protein synthesis occurs through gene was given by George Biddle and Edward Tetum. C. Transfer of information from molecule of DNA to mRNA is called as transcription process. D. Evolution means gradual development. E. Vestigial organ appendix present in human body is proof of evolution. Question 4. Write short notes based upon the information known to you. A. Lamarckism. Lamarckism is the theory of inheritance of acquired characters from one generation to another, given by Jean-Baptiste Lamarck. It states that the morphological changes occurring in living organisms are responsible for evolution. Morphological changes may occur gradually, either due to specific activities for laziness of a particular organisms. Lamarck yancha mate उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत होणारे बदल हे त्या जीवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा केलेल्या आळसामुळे होतात. बी. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट. The organisms can reproduce prolifically. According to this theory, only those organisms survive which show modification for winning the competition. This gives rise to new species with their specific set of characters. Charles Darwin ne naisargik nivadicha siddhant mandla. त्यांच्या निरीक्षणावरून सक्षम ते जगतील असे मत मांडले. स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतात की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो स्पर्धेत टिकून राहतो. सी.
Embryology. Embryology is a branch of biology that deals with the study of different stages of development of embryo. As the developing embryo grows in first few weeks, there is increase in complexity from differentiation of the cells into specialized tissues to form specific organs. Embryology enables us to comparatively study the developmental stages of various animals. भ्रूणविज्ञान. यात भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. प्रारंभिक अवस्थेत भ्रूणांमध्ये खूप साम्य दिसते. जसा जसा पुढे विकास होतो तसे त्यांच्यातले साम्य कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहत जर अंदाज घेतला जातो तर सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत. अशा प्रकारे उत्क्रांतीचा भ्रूणविज्ञान पुरावा देते. डी इवोल्यूशन. इवोल्यूशन इज द ग्रेजुअल चेंज ऑपरेटिंग इन लिविंग ऑर्गनिझम्स ओवर अ लॉन्ग ड्युरेशन. दिस इज अ व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस through which development of organisms is achieved. Formation of new species due to change in specific characters of several generations of living organisms as a response to natural selection is called as evolution. Utkranti manje sajivanmadhe atyanta savkash honara kramik badal hoy. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. ई कनेक्टिंग लिंक. Connecting links are some plants or animals that show morphological characters by which they can be related to two different groups of organisms. Peripatus is the connecting link between two different groups of Annelida and Arthropoda. The duck-billed platypus is a connecting link between mammals and reptiles. Lungfishes are connecting link between fishes and amphibians. जोडणारे दुवे. काही सजीवात अशी शारीरिक लक्षणे असतात की ती लक्षणे दोन वेगवेगळ्या गटातील सजीवात आढळून येतात. दोन वेगवेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे असे म्हणतात. पॅरिपेटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. त्याचप्रमाणे डगबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप आणि सस्तन यांना जोडणारा दुवा आहे. लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या वर्गांना जोडणारा दुवा आहे. क्वेश्चन 5. डिफाइन हेरिडिटी. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडेटरी चेंजेस. Heredity is defined as the transfer of biological characters from one generation to another via genes. The mechanism of hereditary changes is as follows. 1. Diversity or hereditary changes occur due to genetic variation. 2. In sexually reproducing organism, fusion of gametes from male and female parents occurs. The offspring always has recombined genes of both the parents. 3. Also sometimes sudden changes known as mutations occur in the genes. Change in the position of even a single nucleotide can cause either a minor effect or a
considerable alternation in the characters of an individual. 4. If these changes occur in DNA of germ cells, then these changes would be inherited to the next generation. एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय. अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील डीएनएमध्ये बदल घडला तर आनुवंशिक बदल होतात. युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते, त्यामुळे देखील आनुवंशिक बदल होतात. Question 6. Define vestigial organs. Write names of some vestigial organs in human body and write the names of those animals in whom same organs are functional. Vestigial organs are degenerated or underdeveloped useless organs of organisms. Some vestigial organs in humans that are functional in other animals are as follows. 1. Appendix. It is fully functional in ruminants for digestion of cellulose. 2. Muscles of the ear pinna. It is useful in monkeys and other animals like cow, horses, for movement of ear pinna. 3. Tailbone. It is useful in other mammals for balance. 4. Wisdom tooth. They are present in mammals with large jaws for chewing raw food. अवशेषांगे हे सजीवांच्या शरीरातील अवयव असतात, परंतु ते रासपावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी असतात. आंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे, कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते, पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी आवश्यक आणि कार्यक्षम अवयव आहे. मानवाला अवशेषांगाच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवू शकतात. Question 7. Answer the following questions. A. How are the hereditary changes responsible for evolution? Evolution is the gradual change occurring in living organism over a long duration. Certain heritable sudden changes may occur in the genes of an individual resulting in genetic variations. These genetic variations are responsible for the formation of new species from the earlier ones. According to Darwin's theory, organisms with favorable or beneficial variations survive in competition and are selected by nature, whereas the others with non-favorable variations are eliminated. आनुवंशिक गुणधर्म आई वडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात. हे आनुवंशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात. ज्या गुणधर्मांमुळे सजीवात परिसरांशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते, असे गुणधर्म असलेले जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात. C. Explain the theory of formation of and complex proteins supporting it. According to the theory of evolution, the first living material was formed in the ocean. Unicellular organisms form in the course of time. Larger and more complex organisms were formed due to the slow and gradual changes that occurred in unicellular organisms. Through evolution, plants and animals progressively developed from their
ascenters that had different structural and functional organization. The proof supporting the theory of evolution are as follows. 1. Morphological evidence. It is based on the similarity of size, shape, or structure of organ among a group of organisms. 2. Anatomical evidence. It is based on the similarities in the structure of bones. 3. Vestigial organs. It is based on the theory that some useless organs are degenerated. 4. Paleontological evidence. It is based on the study of remnants. 5. Connecting links. It is related to some plants or animals that show morphological characters. 6. Embryological evidence. उत्क्रांति विषयक बाह्यरूपीय शरीरशास्त्रीय अवशेषांगे पुराजीव विषयक जोडणारे दुवे आणि भ्रूणविज्ञान विषयक पुरावे आहेत. डी एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल्स इम्पॉर्टन्स ऑफ ॲनॅटॉमिकल इव्हिडन्सेस इन इव्होल्युशन. Anatomical evidences are the similarities in the structure of bones and bony joints of animals that provide proof of evolution. The hand of human, foreleg of cat, appear different superficially or morphologically. Also, the function of the structure is different in different animals. There is a similarity in the structure of bones and bony joints in the organs of these animals. These similarities indicate that the animals evolved from a common ancestor. निरनिराळ्या सजीवात शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात, जसे मानवी हात आणि मांजरीचा पाय. बाह्य रूपात कोणतेही साम्य दिसून येत नाही, तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु हे हाडातील साम्य त्यांचे पूर्वज समान असावे असा पुरावा ठरू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते. क्वेश्चन 2C. स्टडी ऑफ फॉसिल्स इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. अँड ई डिफाईन फॉसिल एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स as proof of evolution. Fossils are remnants and impressions of organisms that remain preserved underground. Carbon consumption of animals and plants stop after death, and only the decaying processes of carbon 14 take places continuously. The ratio of carbon 14 to carbon 12 changes constantly, as carbon 12 is non-radioactive in dead plants and animals with time. The time passed since the death of a plant or animal can be calculated by carbon dating. Thus, study of fossils is an important aspect of evolution. काही नैसर्गिक आपत्तींमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. हे सारे अवशेष तसेच ठसे यांनाच जीवाश्म म्हणतात. उत्क्रांतीच्या अभ्यासात जीवाश्माचा अभ्यास एक महत्त्वाचे अंग आहे. कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्यांचा नेमका कालखंड देखील समजू शकतो. F. राईट इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॉडर्न मॅन. ह्युमन इव्होल्युशन बिगॅन अप्रॉक्सिमेटली 7 crore इयर्स ॲगो. द लास्ट डायनासोर्स एक्झिस्टेड 7 crore इयर्स ॲगो. मंकी लाईक ॲनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्व्ड फ्रॉम अँसेस्टर्स दॅट वर सिमिलर टू मॉडर्न ल्युमर्स
around the same time. Ape-like animals evolved around 4 years ago by the disappearance of tail, enlargement of brain, and improvement in the functioning of hands. In Africa, these ape-like animals evolved into gorilla and chimpanzees around 2.5 crore years ago. Human-like animals who used their hands for eating and other work evolved around 2 crore years ago. These animals lived on land. Their lumbar bones developed, enabling them to stand in an erect posture in grassland, thus leaving their hands free for use. The first record of human-like ape in East Africa was Rampithecus. After that, Australopithecus. After that, Neanderthal man. And after that, Cro-Magnon man. Man evolved around 50,000 years ago, after which evolution became more faster. Present-day modern man evolved around 10,000 years ago and started practicing agriculture, rearing cattle, and establishing cities. Also, cultural development took place around this time period. लेम्युर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाचे पूर्वज विकसित झाले. पुढच्या 7 कोटी वर्षात निरनिराळे माकड सदृश प्राणी निर्माण होत गेले. सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकड सदृश प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. नंतरच्या काळात हे कपीसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांजी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वींच्या एपच्या काही जातींच्या प्रगती मानव सदृश प्राणी निर्माण करण्याकडे झुकली. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी हाताचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी अस्तित्वात आले. आफ्रिकेतील रामापिथिकस हा एप पहिला मानव सदृश प्राणी म्हणून याची नोंद झाली. रामापिथिकस, त्यानंतर ऑस्ट्रेलोपिथिकस, त्यानंतर निएंडरथॉल मानव आणि नंतर क्रोमॅनो मानव असे मानवी उत्क्रांतीमधील महत्त्वाचे टप्पे आहेत. निएंडरथॉल मानव हा पहिला बुद्धिमान मानव म्हणजेच होमोसेपियन म्हटला जातो. 200 वर्षांपूर्वी मानवाने औद्योगिक समाजाची सुरुवात केली. बुद्धिमान मानवाने शेती, पशुपालन, वसाहती बसवणे, कला, इतिहास अशा अनेक प्राण्यांनाही जमणार नाहीत या बाबी निर्माण केल्या. थँक्स